गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट्स. आज आपण मुद्रा अर्थशास्त्र या विषयावर आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे जे करांचे प्रकार आहेत त्या प्रकारावर आपण चर्चा करणार आहोत. मी मागच्या लेक्चरला मी प्रत्यक्ष कर त्याची गुणदोष त्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला समजून सांगितली. आज आपण अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स अँड इट्स ॲट्रिब्यूट्स, इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स या विषयावर आपण चर्चा करूया. जो कर एखाद्या व्यक्तीवर लावला जातो, जो कर एखाद्या व्यक्तीवर लावला जातो परंतु तो दुसऱ्या व्यक्तीकडून अंशता किंवा पूर्णता भरला जातो तो अप्रत्यक्ष कर आहे असं समजलं जातं. ज्या कराचा भार इतरांवर ढकलणे सहज शक्य असतं, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर ढकलणं किंवा दुसऱ्या व्यक्तीवर सोपवणं हे सहज शक्य असतं, आणि त्या कराला आपण अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतोय. यामध्ये अप्रत्यक्ष करामध्ये कराघात एका व्यक्तीला, म्हणजे कराघात म्हणजे कर देण्याची जबाबदारी ही एका व्यक्तीला असते, म्हणजे परंतु ती कराघात आणि दुसरा कराघात एका व्यक्तीवर पडतो तर कराचा पात, करापात किंवा करभार हा दुसऱ्या व्यक्तीवर पडत असतो. अशा पद्धतीने हे अप्रत्यक्ष कर कराची प्रक्रिया आहे. या संदर्भात मिल, जे एस मिल नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहे, ते असं म्हणतात की एखाद्या वेळी व्यक्तीवर लावलेला कर, ज्या व्यक्तीवर लावलेला कर तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर ढकलू शकतो, दुसऱ्या व्यक्तीवर तो सोपवू शकतो, व सरकारचा उद्देशही तशाच पद्धतीने कर भरावा अशी प्रक्रिया आहे, अशी प्रक्रिया समजली जाते, तर त्याला अप्रत्यक्ष कर असं संबोधलं जातं. डॉक्टर डाल्टन म्हणतात या संदर्भात, डॉक्टर डाल्टन म्हणतात की ज्या व्यक्तीवर कर आकारला जात आहे, ज्या व्यक्तीवर कर आकारला आहे त्या व्यक्तीवरून त्या व्यक्तीकडून भरला जात नसेल पण परस्पर झालेल्या कराराच्या किंवा समझोत्याच्या आधारावर अंशता किंवा पूर्णता दुसऱ्या व्यक्तीकडून भरला जाण्याची प्रक्रिया त्यामध्ये जर असेल तर त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं, इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ विक्री कर, उत्पादन कर सेल्स टॅक्स, प्रोडक्शन टॅक्स त्याला एक्साइज टॅक्स म्हणतो आपण, मनोरंजन कर एंटरटेनमेंट टॅक्स, अशा अनेक जकात कर, कॅनन ड्युटीज अशा पद्धतीचे हे कर आहेत. तर अशा प्रकारचे कर हे अप्रत्यक्ष कर आहे असं समजलं जातं. आता अप्रत्यक्ष कराची गुण, मेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स, पहिल्यांदा पहिला मुद्दा आहे सोयीचा कर. म्हणजे अप्रत्यक्ष कर हे करदात्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे समजले जाते, कारण असे कर एकत्र एकदम एकाच रकमेने द्यावयाचे नसतात, हे कर एकाच रकमेने द्यावयाचे नसतात, एकदाच द्यावयाचे नसतात, तर अप्रत्यक्ष कराची रक्कम किमतीमध्ये समाविष्ट असते. अप्रत्यक्ष कराची रक्कम किमतीमध्ये समाविष्ट असते, त्यामुळे कर देणे आहे हे त्या व्यक्तीला समजतं आणि त्याची जाणीव आहे त्या करदात्याला कर देणे आहे, म्हणून त्याची जाणीव त्याला होत नाही, तर त्याचा भार त्याच्यावर सुद्धा वाढत नाही. परंतु अशा कराला लोकांकडून फारसा विरोध होत नाही, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला आपला कर दुसऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष भरतोय, म्हणजे त्या पद्धतीने त्याला आपल्या कराची जाणीव त्याला होत नाही आणि अशा पद्धतीचं लोकांकडून त्याचा फारसा विरोध होत नाही, म्हणून तो सोयीचा कर समजला जातो. दुसरा आहे लवचिकता. अप्रत्यक्ष करामध्ये लवचिकतेचा गुण आहे, तर या करामध्ये लवचिकता हा गुणधर्म आढळून येतो, या करामध्ये लवचिकता हा गुणधर्म आढळून येतो. अप्रत्यक्ष कराच्या दरात सहज पाहिजे, सरकारला पाहिजे तेव्हा बदल करू शकतो. कराच्या दरात वाढ करून सरकारला आपल्या उत्पन्नामध्ये बरीच वाढ करता येते, म्हणजे यामध्ये लवचिक धोरण असं की आपल्या कर सरकारला
सरकारच्या पद्धतीने त्याला बदल करता येते आणि करदात्याला जो करदाता आहे त्याला ती सोय दिली जाते. कर टाळता कर टाळणे कठीण आहे. कर टाळणे ही कठीण आहे कारण हे कर टाळता येत नाही. म्हणजे जरी दुसरा व्यक्ती जरी या कराची प्रक्रिया प्रत्यक्षपणे देत असला म्हणजे दुसऱ्या कर दुसऱ्यावर सोपून ती जबाबदारी देत असली तरी या कराला मात्र चुकवता येत नाही किंवा टाळता येत नाही. तर कारण हे कर वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे. म्हणजे कारण हे कर वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे आणि करदात्याकडून हे परस्पर वसूल केले जातात याची जाणीवही करदात्याला होत नाही. म्हणजे इथे मात्र या कर टाळणे हे फार कठीण आहे असं समजलं जातं. उत्पादकता या कराची करामध्ये उत्पादकता हा एक गुण दिसून येतो कारण अप्रत्यक्ष करामध्ये उत्पादकतेचे तत्व असल्यामुळे ज्या वस्तूची मागणी अलौकिक असते ज्या वस्तूची मागणी अलौकिक असते अशा वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर लावला जातो. अशा प्रमाण अशा मध्ये अलौकिक मागणीमध्ये किंवा अलौकिक वस्तूची जी ज्या वस्तूची मागणी अलौकिक असते अशा वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर सरकारकडून लावला जातो आणि सरकारला आपले उत्पन्न वाढवता येते. म्हणजे वस्तूचे स्वरूप आणि गरजेची तीव्रता लक्षात घेऊन अप्रत्यक्ष कराचे दर निश्चितपणे केले जाते. अशा पद्धतीची प्रक्रिया यामध्ये उत्पादकतेची आढळते. या करामध्ये समानता दिसून येतो. समानता हा एक गुण सुद्धा या अप्रत्यक्ष करामध्ये दिसून येतो. तर सर्वांनी कर भरून सरकारी कारभार चालवण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेतला पाहिजे. अशा मताचे समर्थन अप्रत्यक्ष करारोपणात जर होत असते तर कारण अप्रत्यक्ष कर हे श्रीमंत आणि गरीब या सर्वांना सारख्याच पद्धतीने लावले जातात त्यामुळे या करामध्ये समानता सुद्धा हा गुण दिसून येतो. त्यानंतर व्यापक आधार या कर प्रणालीचा आधार हा व्यापक आहे कारण अप्रत्यक्ष कर हे सर्व लोकांना द्यावे लागतात. समाजातल्या सगळ्या लोकांना द्यावे लागतात कारण सगळ्यांना जी काही वस्तू लागते त्या वस्तूवर तो कर लावला जातो. तर जी काही जीवनावश्यक वस्तू असो किंवा लक्झरियस प्रॉडक्ट असो प्रत्येकाला ती वस्तू घेणाऱ्या वस्तूला जो करदाता आहे ज्याने वस्तू बाजारातून घेतली त्याच्यावर तो कर लावला जातो. तर जसं विक्री कर आहे जकात कर आहे उत्पादन कर आहे मनोरंजन कर आहे म्हणजे जो सिनेमाला जात असेल तर तो तिकीट बुक करतो तर त्यावर सुद्धा अप्रत्यक्षपणे तो कर त्याला द्यावा लागतो. तर इथे व्यापक आधार म्हणजे अप्रत्यक्ष कर सर्व लोकांना द्यावा लागतं. त्यांचा आधार मात्र व्यापक असतो. जसं एखाद्या जीवनावश्यक वस्तू जसं एखादा मीठ घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे कापड घ्यायचं आहे अशा प्रकारचा कर गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांना सारख्या प्रकारचा कर प्रत्येकाला द्यावा लागतो कारण सर्वच लोक या वस्तूचा उपयोग जीवनामध्ये करत असतात आणि थेंब थेंब तळे साचे अशा न्यायाच्या न्यायांनी सर्वांना थोडासा थोडासुद्धा कर हा काही ना काही प्रमाणात सरकारला फार मोठे उत्पन्न देऊन जाते. म्हणजे अप्रत्यक्ष कर हे सरकारचं फार मोठं उत्पन्नाचं साधन आहे असं सहज समजलं जातं. यामध्ये सामाजिक दृष्टीने हा कर उपयुक्त आहे. सामाजिक दृष्टीने हा कर अत्यंत उपयुक्त आहे कारण समाज हिताच्या दृष्टीने अप्रत्यक्ष कर उपयुक्त मानला जातो अत्यंत आवश्यक मानला जातो. आणि जसं एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे दारूचं व्यसन आहे अफूचं व्यसन आहे गांजा तंबाखू सिगारेट यासारख्या मादक आणि आरोग्यनाशक वस्तूवर मात्र कर मोठ्या प्रमाणात सरकार ठेवतं. अशा पद्धतीने वस्तूवर कर बसवून त्याचा उपभोग कमी करता येतो आणि अशा वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी करून त्याच्या उपभोगावर सरकारला मर्यादा आणता येते आणि सामाजिक दृष्टीने ही गोष्ट अत्यंत हिताची आहे. सरकारच्या हिताची आहे देशाच्या हिताची आहे समाजाच्या कल्याणाच्या हिताची आहे
असं समजलं जातं. म्हणून हा कर सामाजिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. हा अशा प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. या अप्रत्यक्ष कराचे दोष मात्र मेरिट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स हे खालील प्रमाणे आहे. जसं प्रतिगामी स्वरूप, या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचं स्वरूप हे प्रतिगामी स्वरूप आहे. कारण अप्रत्यक्ष कराचा पहिला महत्त्वाचा दोष, जर सर्वात दोष समजला जातो तर कराचा भार श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरिबावर जास्त पडत असतो. अप्रत्यक्ष कराचा भार गरिबाच्या तुलनेमध्ये, म्हणजे तो म्हणजे श्रीमंताच्या तुलनेत गरिबावर जास्त पडतो. त्यामुळे हे कर प्रतिगामी स्वरूपाचे कर ठरतात. किंवा वास्तविक पाहता करदेयक क्षमतेच्या प्रमाणात कराची आकारणी ही व्हावी या तत्वाला आता मान्यता मिळाली आहे. आणि या तत्वानुसार गरिबावर कमी आणि श्रीमंतांवर जास्त करभार पडाव्यास पाहिजे. अप्रत्यक्ष करात नेमके मात्र याच्या उलट प्रक्रिया दिसते. म्हणून हा कर अत्यंत हानिकारक आहे असं आपल्याला वाटतं. त्यानंतर खर्चिक स्वरूपाचा कर. अप्रत्यक्ष कर अत्यंत खर्चिक स्वरूपाची प्रक्रिया आहे असं वाटतं. कारण अप्रत्यक्ष कराचा वसुलीचा खर्च अधिकाधिक होत असल्यामुळे मितव्ययतेचं तत्व या करांना लागू पडत नाही. मितव्ययतेचा हा जो गुण आहे, हा हे तत्व आहे, या अप्रत्यक्ष कराला लागू पडत नाही. कराचे निर्धारण, कराची वसुली यासाठी बऱ्याच प्रकारचा प्रशासकीय खर्च वाढत असतो. आणि या प्रशासकीय खर्च वाढत असल्यामुळे अप्रत्यक्ष कर लहान लहान रकमेमध्ये असंख्य लोकांकडून असंख्य लोकांकडून वसूल करावा लागतो. त्यामुळे वसुलीचा खर्च हा जास्तीत जास्त दिसून येतो. म्हणजे अप्रत्यक्ष कराची रक्कम कमी आणि वसुलीचा खर्च जास्त दिसून येतो. म्हणून हे अप्रत्यक्ष करामध्ये खर्चाचे स्वरूप असे वाढीव दिसते असं आपल्याला दिसतं. त्यानंतर अनिश्चितता. अप्रत्यक्ष करामध्ये फार मोठी अनिश्चितता आहे. कारण अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये निश्चिततेचं तत्व पाळल्या जात नाही. इथे अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण उत्पादन कर, मनोरंजन कर, विक्री कर, त्यानंतर जकात कर, वाहतूक कर अशा अनेक करांपासून एखाद्या वेळी नेमका किती कर सरकारला प्राप्त होईल किंवा किती कर मिळेल हे अचूकपणे सांगता येत नाही. म्हणजे हे अचूकपणे सांगता येत नाही अशा पद्धतीची प्रक्रिया इथे या अप्रत्यक्ष करामध्ये दिसते. सामाजिक जागृतीचा अभाव. म्हणजे अप्रत्यक्ष कर हे वस्तूच्या किमतीवर समाविष्ट असल्यामुळे आपण कर देत आहोत याची करदात्याला मात्र जाणीवच होत नाही. आणि त्यामुळे करापासून प्राप्त उत्पन्नाची गुंतवणूक सरकार कशा प्रकारे करते या बाबतीत मात्र करदाते जागृत नाही. आणि लोकांमध्ये जागृतीचा अभाव असणे ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीने हिताची नाही किंवा योग्य वाटत नाही. म्हणजे इथे नंतर राहणीमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. लोकांच्या राहणीमानावर अप्रत्यक्ष कराचा परिणाम होऊन जातो. अप्रत्यक्ष करामुळे वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते. आणि वस्तूची किंमत सातत्याने वाढत असल्यामुळे वस्तूसाठी गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना जास्त किंमत, वाढीव किंमत द्यावी लागते. आणि कित्येकदा त्यांना कमी वस्तू विकत घ्याव्या लागतात. त्यामुळे जनतेच्या राहणीमानावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो असं आपल्याला या अप्रत्यक्ष कराच्या प्रक्रियेमध्ये दिसून येते. त्यानंतर आर्थिक विषमतेत वाढ होते. अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स हे प्रतिगामी स्वरूपाचे असल्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते. ही आर्थिक विषमता कमी करण्याऐवजी आर्थिक विषमता वाढवण्यासाठी याचा जास्त भार होतो. आणि अप्रत्यक्ष करामुळे वितरणाच्या विषमतेमध्ये वाढ होते. आणि अशा कारण या करांचा श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरीब वर्गावर अधिक भार अप्रत्यक्ष कराचा पडत असतो. अशा प्रकारे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर
या कराचे विभिन्न गुण दोष आपण इथे आपण अभ्यास केले. अशा पद्धतीने कोणत्याही देशाच्या कर पद्धतीमध्ये म्हणजे कोणत्याही देशाच्या कर पद्धतीमध्ये जर आपल्याला दोन प्रकारचे कर हे अत्यंत आवश्यक आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. या दोन्ही कराचा भार श्रीमंतावर पडतो किंवा गरीबावर पडतो असं आपल्याला दिसून येतं, परंतु अप्रत्यक्ष कराचा भार मात्र विशेष करून गरीबावर पडतो आणि प्रत्यक्ष कराचा भार हा श्रीमंतावर पडतो असं आपल्याला दिसून येते. म्हणून या कर आकारणीच्या पद्धतीवरून पुन्हा या कराचे वर्गीकरण केलेले आहे, त्यामध्ये प्रमाणबद्ध किंवा समप्रमाण कर पद्धती, प्रमाणबद्ध प्रपोर्शनल प्रपोर्शनेट टॅक्सेशन सिस्टम म्हणतो आपण त्याला, प्रमाणबद्ध किंवा समप्रमाण कर पद्धती ही अशी पद्धती आहे की प्रमाणबद्ध कर पद्धतीला अनुपातिक कर पद्धती म्हणजे याला अनुपातिक कर पद्धती असं संबोधलं जातं. म्हणजे अनुपातिक कर पद्धतीला सर्व करदात्याची आणि प्रत्येक उत्पन्न पातळीसाठी जेव्हा तो कराचा दर सारखाच असतो तेव्हा त्याला प्रमाणबद्ध पद्धती किंवा समप्रमाण पद्धती किंवा अनुपातिक कर पद्धती असं संबोधलं जातं. तर प्रत्येक उत्पन्न पातळीमध्ये जेव्हा कराचा दर सारखाच असतो, प्रत्येकाच्या उत्पन्न पातळीमध्ये कराचा दर जेव्हा सारखाच असतो त्याला समप्रमाण पद्धती किंवा संपत्तीच्या मूल्यामध्ये वाढ किंवा घट झाली काय किंवा स्थिर असेल तरी सुद्धा त्याला प्रमाणबद्ध पद्धती असे म्हटलं जातं. कारण समप्रमाण कर पद्धती ही सारख्याच प्रमाणे कराची रक्कम सारख्याच प्रमाणे आकारल्या जाते. जसं उत्पन्नाचा कराचा आधार, समजा एखाद्या 20,000 समजा 15% कराचा दर असेल तर कराची वसुली सुद्धा 15% 20,000 करतात म्हणजे 3,000 रुपये करावी लागते. 60,000 15% 9,000 रुपये त्याची कराची वसुली करावी लागेल. 1,00,000 रुपयावर 15% म्हणजे 15,000 अशा पद्धतीने कराची वसुली म्हणजे त्याला करावी लागेल. म्हणजे अशा या पद्धतीने कराचं प्रमाण सारखं 15% टॅक्सेशन सिस्टीमने जर कर आकारली असेल तर त्या पद्धतीने सरकारला कर उत्पन्नावर करदात्याच्या उत्पन्नावर ते कर आकारले जाते. तर अशा पद्धतीने उत्पन्नाच्या प्रत्येक पातळीसाठी कराचा दर हा सारखाच दिसून येतो आणि उत्पन्न कर आकारणीचा आधार आहे अशा पद्धतीने समप्रमाण पद्धती संबोधली जाते. प्रमाणबद्ध कर पद्धतीचे गुण हे या पद्धतीने आहे. सरलता, यामध्ये सरलता या कर पद्धतीमध्ये सरलता हा गुण दिसून येतो. कारण प्रमाणबद्ध किंवा अनुपातिक कर पद्धती ही एक अत्यंत साधी आणि सोपी आणि सरळ पद्धती आहे. ही अत्यंत साधी सरळ आणि सोपी करारोपण पद्धती आहे. या करारोपण पद्धतीमध्ये सहज लोकांना सहज ही पद्धत समजू शकेल अशा पद्धतीने त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. वितरणाचे समप्रमाण असते. अशा अनुपातिक पद्धतीमध्ये वितरणाचे प्रमाण हे सम असते किंवा समान असते. कारण समप्रमाण करामुळे सर्व करदाते एकाच दराने कर भरतात, त्यामुळे समाजातील संपत्तीच्या अस्तित्वामध्ये असलेली वितरणामध्ये कोणताही बदल होत नाही आणि देशातील आर्थिक संपत्तीचं वितरण हे समप्रमाणात होते किंवा अनुपातिक प्रमाणात होते असं आपल्याला दिसतं. त्यानंतर वस्तुनिष्ठता या कर पद्धतीमध्ये अनुपातिक कर पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठतेचा गुण दिसून येतो. कारण प्रमाणबद्ध करामध्ये सर्व प्रकारच्या उत्पन्नासाठी समान दर असल्यामुळे हे कर वस्तुनिष्ठ आहेत आणि व्यक्तीच्या विशिष्ट उत्पन्नाचा यामध्ये स्वतंत्रपणे विचार केला जात नाही. कारण या करारोपणाला एक समान आधार दिसून येतो आणि या समान आधारामुळे समान आधारामुळे त्याला हे दिसतं. उत्पादनाला प्रोत्साहन कर असा असायला पाहिजे की उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जातं. कर असे असावे की ज्यामुळे व्यक्तीच्या काम करण्याच्या इच्छेवर परिणाम होत असतो, काम करण्याच्या इच्छेवर त्याचा परिणाम होत असतो. कर प्रमाणबद्ध कर पद्धतीमुळे बचत, गुंतवणूक, उत्पादन, एकूण उत्पन्न कि
किंवा रोजगार यावर प्रतिकूल परिणाम होत नाही आणि कराचा दर सर्व उत्पन्नावर सारखा असल्यामुळे उत्पन्नामध्ये किंवा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यामध्ये जनतेला उत्तेजन मिळते किंवा त्याला प्रोत्साहन मिळते. म्हणजे अशा पद्धतीने प्रमाणबद्ध कराचे गुण इथे सांगण्यात आले. त्यानंतर प्रमाणबद्ध कर पद्धतीचे दोष किंवा त्याचे तोटे हे या पद्धतीने समजून सांगता येईल. पहिला दोष आहे समता व न्यायाचा अभाव. पुरोगामी कर पद्धतीमध्ये पहिला दोष आहे समता आणि न्यायाचा अभाव. न्यायाचा अभाव कारण या कर पद्धतीमध्ये समता आणि न्यायाचा या न्याय तत्वाचं पालन मात्र होत नाही. त्याची जे तत्व प्रणाली त्याचे सिद्धांत मात्र लोक पाळत नाही. जेव्हा कर आकारणी सारख्याच दराने समाजातील सर्व वर्गावर होते तेव्हा त्याचा भार मात्र श्रीमंत वर्गापेक्षा गरीब वर्गावर जास्तीत जास्त होतो असं आपल्याला दिसते. कारण समान करामुळे श्रीमंत वर्गाला च्या तुलनेत गरीब वर्गाला मात्र जास्त त्याग करावा लागतो आणि जास्त हानी होते म्हणून इथे गरिबाचं शोषण होतं असं आपल्याला दिसतं. उत्पादक तत्वाचा अभाव. या अनुपातिक कर पद्धतीमध्ये उत्पादक तत्वाचा अभाव सुद्धा दिसून येतो कारण ही पद्धती गरीब मध्यम आणि श्रीमंत वर्गासाठी अत्यंत म्हणजे या कराचं एकच दर असल्यामुळे सरकारला या कराद्वारे मोठ्या प्रमाणात आपले उत्पन्न वाढवता येत नाही. कारण श्रीमंत मध्यम आणि गरीब ही सारख्याच प्रमाणे कर प्रणालीचा दर दिसून येतो. गरिबापेक्षा श्रीमंताची देकर देय क्षमता जास्तीत जास्त असते म्हणून प्रत्यक्षात ते कमी दर देतात त्यामुळे सरकारने उत्पन्न कमी होते सरकारचं उत्पन्न कमी होते. आणि या कर पद्धतीमध्ये उत्पादकता या कर तत्वाचा फार मोठा एक आधार दिसून येतो. तर लवचिकतेच्या तत्वाचा सुद्धा अभाव यामध्ये आहे. लवचिकतेच्या तत्वाचा अभाव यामध्ये आहे कारण प्रमाणबद्ध कर पद्धतीमध्ये लवचिकतेचा गुण हा इथे दिसून येत नाही. कारण सर्वाकरता कराचा एकच दर असल्यामुळे वाढत्या उत्पन्नाची गरज समजून सरकारला यामध्ये वाढ करता येत नाही. म्हणजे सरकारला उत्पन्नाचे स्रोत हे कमी प्रमाणात मिळते असं सुद्धा आपल्याला एकंदरीत दिसतं. तर अशा पद्धतीने ही एक प्रमाणबद्ध प्रमाण कर प्रणाली किंवा अनुपातिक कर प्रणालीचे गुण आणि दोष मी इथे समजून सांगितले. आता आपण पुरोगामी किंवा प्रगतिशील कर प्रणाली यावर सुद्धा आपण मी प्रकाश टाकणार आहे. तर पुरोगामी कर प्रणाली कशी आहे तर त्याला प्रगतिशील कर पद्धती म्हणतात. पुरोगामी कर पद्धती या पद्धतीला आपण अधिप्रमाण कर पद्धती सुद्धा समजतोय. अधिप्रमाण कर पद्धती सुद्धा म्हटले जातं. या उत्पन्नातील एखाद्या समाजातील उत्पन्न नागरिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यास जेव्हा जेव्हा कराचा दर वाढत जातो तेव्हा तेव्हा त्या कर पद्धतीला प्रगतिशील कर प्रणाली असं म्हटलं जातं. या कर पद्धतीचं समर्थन डॉक्टर डाल्टन प्राध्यापक एजवर्थ या अर्थशास्त्रज्ञांनी फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. या कराचा भार श्रीमंतावर जास्तीत जास्त आणि गरिबावर कमीत कमी पडतो. यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात कमी कमी होत जाते आणि सरकारला उत्पन्नसुद्धा जास्तीत जास्त मिळते. म्हणून यामध्ये उत्पन्नाच्या कराचा आधार एकेकाळी असा होता की 2,50,000 रुपयावर एक कर हे टॅक्स फ्री होतं तेव्हा कराची वसुली एक नील होती. त्यातर 5,00,000 10% म्हणजे 25,000 रुपये कर सरकार आकारत होती. 10,00,000 20% म्हणजे 1,00,000 रुपये सरकारला प्राप्त होत होतं. 15,00,000 30% म्हणजे 1,50,000 रुपये कर सरकारला मिळत होता. म्हणजे अशा पद्धतीने कराची तालिका होती. या तालिकेवरून असं दिसतं की भारतामध्ये सध्या 2,50,000 विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. मात्र जसजशी उत्पन्नात वाढ होते तसतशी कराच्या दरात वाढ होत आहे. म्हणजे आता 5,00,000 आहे. तर पुरोगामी कर पद्धतीचे गुण अशा पद्धतीने सांगता येईल. पुरोगामी कर पद्धतीची गुण पहिला गुण आहे कर देय क्षमतेचा आधार. क
कर देयक क्षमतेचा आधार पुरोगामी किंवा प्रगतिशील कर पद्धती कर प्रगतिशील कर पद्धती ही करदात्याच्या कर देयक क्षमतेच्या आधारावर आहे. कारण व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये होणाऱ्या वाढीबरोबर त्याची कर देयक क्षमता सुद्धा वाढत असते आणि त्यामुळे वाढत्या उत्पन्नावर वाढत्या उत्पन्नावर वाढत्या दराने हा कर कर देयक क्षमतेचा आधार आहे असं आपण समजू शकतो. आर्थिक विषमतेमध्ये घट, आर्थिक विषमतेमध्ये घट. मार्शलच्या असं मत आहे की पुरोगामी कर पद्धतीमुळे आर्थिक विषमता बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि या पद्धतीने हा मोठा सर्वात मोठा गुण या कार्यपद्धतीचा आहे, कर पद्धतीचा आहे. याकरिता सरकारला कोणत्याही प्रकारे जास्तीचा खर्च करावा लागत नाही. इथे मितव्ययतेचा गुणसुद्धा इथे दिसून येते कारण या पद्धतीत विषम मितव्ययता आणि अधिकता हा गुण यामध्ये दिसून येतं, आर्थिकता दिसून येते आणि केवळ कराच्या दरात वाढ जेव्हा होते तेव्हा मात्र सरकारी उत्पन्नामध्ये आपोआप वाढ होते आणि सरकारला कोणत्याही प्रकारे जास्तीचा खर्च इथे करावा लागत नाही. उत्पादकता पुरोगामी कर पद्धती ही उत्पादक स्वरूपाची आहे आणि ही उत्पादक स्वरूपाची असल्यामुळे या करामुळे सरकारला उत्पादकता उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि केवळ कराच्या दरात वाढ करून जास्तीचे उत्पन्न मिळवता येते. याशिवाय कर दरामध्ये वाढ न झाल्यास वाढ न करताही फक्त उत्पन्नाच्या वाढीबरोबर करापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत नाही, वाढ होत जाते असं आपल्याला दिसून येते. आर्थिक स्थिरता सुद्धा निर्माण होते आणि आदर्श कर पद्धती सुद्धा यामध्ये आहे. आदर्श कर पद्धती पुरोगामी कर पद्धती ही समाजाला कमीत कमी त्याग करावा लागतो त्यामुळे ही पद्धती ही आदर्श पद्धती आहे असं समजलं जातं. म्हणजे ही पद्धती जगातील अनेक देशांमध्ये उपयोगात आणली जाते. पुरोगामी कर पद्धतीचे दोष म्हणजे उपयोगितेची तुलना अशक्य, उपयोगितांची तुलना करणे अशक्य आहे. भांडवल निर्मितीचा प्रतिबंध, भांडवल निर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घालता येतो तर अशा पद्धतीचे इथे हे दोष यामध्ये आहे. तर प्रमाणबद्ध कर पद्धती, पुरोगामी कर पद्धती त्याचे गुणदोष इथे मी समजावून सांगितलेले आहे. इथे मग माझं लेक्चर थांबवतो. थँक्यू.